नमस्कार, मी सुरभी पाटील, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. बातमी आहे पोलिसांसंदर्भातील. हॉटेलमधून पार्सल घेताना आपल्या हद्दीत पैसे द्यायचे नसतात अशा आशयाच्या राज्यातील एका महिला उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची ध्वनीचित्रफीत प्रसारित झाल्यानंतर त्याचा फटका आता सर्वच पोलिसांना सहन करावा लागतोय. मुंबईत काही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी तसा फतवा काढून बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांची पंचायत करून टाकली आहे. गस्तीच्या वेळी पोलीस कर्मचारी हॉटेलसमोर वाहने उभी करून जेवणाचे पार्सल आणून ते तेथेच खात आहेत, त्यामुळे जनमानसात पोलिसांची प्रतिमा मलिन होते. या घटनेला प्रतिबंध घालण्यात यावा, याची पुनरावृत्ती झाली तर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असेही त्यात म्हटले. या आदेशामुळे पोलिसांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. सर्वच पोलीस फुकटात जेवण घेत नाहीत, हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या पोलिसांकडून असे प्रकार होतही असतील, परंतु त्यासाठी सर्वच पोलिसांना मज्जाव करणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया या पोलिसांकडून व्यक्त होते. सकाळी 6 वाजता बंदोबस्तासाठी जावं लागतं, त्यामुळे घरी जेवणाचाही डबा तयार नसतो. अशावेळी हॉटेलातून जेवण घेण्याशिवाय पर्याय नाही. सर्वच हॉटेल चालक फुकट जेवण देत नाहीत. हद्दीतील पोलिसांकडून पैसे घेतले जात नाही ही वस्तुस्थिती आहे, परंतु त्यासाठी सर्वच पोलिसांना सरसकट गणवेशात हॉटेलमध्ये पार्सल घेण्यावर बंदी घालणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया या पोलिसांनी व्यक्त केली. पहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा.